जावेद अख्तर यांचं अभिनंदन संपूर्ण देशाने करायला हवं. ज्या पद्धतीने जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या तोंडावर त्यांची धुलाई केली त्यासाठी हिम्मत लागते. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. जावेद अख्तर यांचं अभिनंदन संपूर्ण देशाने करायला हवं. ज्या पद्धतीने जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या तोंडावर त्यांची धुलाई केली त्यासाठी हिम्मत लागते. इथे बसून पाकिस्तानला सुखदम देणारे ठीक आहे. मी नसताना सामनामध्ये पोलीस घुसले आणि त्यांनी माझ्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट घेतलं. त्यावेळी मी नाशिकला गेलो होतो. मी नसताना पोलिसांनी तपासाच्या नावाखाली सामना कार्यालयात घुसून आणि दहशत निर्माण करणे आणि हवं तसं कागद आधीच प्रिंट करून घेणे हे प्रकार झालेले आहेत. नरेश मस्के यांना जो जबाब मिळाला त्याच्यावर सही आहे का हे चेक करावं. पोलीस आयुक्तांना मी परत पत्र लिहित आहे की पोलिसांनी कार्यालयात येऊन काय केलं. देवेंद्र फडणवीस देखील खोक्याखाली चिरडून काम करत आहेत. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. आम्ही सगळ्यांनीच त्यांच्याशी चर्चा केली होती. मी कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही असं ते म्हणाले होते. त्यांच्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. मतभेद असतात, वाद असतात. पुण्यात ते ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांचं कार्यक्षेत्र आहे, त्यांना कसबा काय आहे ते कळेलच. शिवसेना नेते संजय राऊत यांचा विरोधकांवर घणाघात. जावेद अख्तर यांचं अभिनंदन मीच कशाला, संपूर्ण देशाने करायला पाहिजे. जावेद अख्तर यांचं अभिनंदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, सरसंघ चालक मोहनराव भागवत यांनीही करायला पाहिजे. आणि जावेद सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर जो का प्रकार झाला निवडणुकीच्या आधी, त्यानंतर अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी फटाके वगैरे वाजवले. जणू काही भारतीय पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट. आम्हाला आनंद झाला, पण ज्या पद्धतीनं श्री जावेद अख्तर आणि पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या तोंडावर पाकिस्तानची धुलाई केली याला एक हिंमत लागते, याला एक धाडस लागते. आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं या देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा त्यांच्या हिमतीला दाद देऊन त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं कर्तव्य असं मी मानतो. आम्ही केलं, आम्ही प्रत्यक्ष बोलूनही केलं आणि या सामनाच्या माध्यमातून सुद्धा हा विषय आम्ही समोर आणला. जावेद अख्तर असतील किंवा अन्य कोणी असेल, त्यांच्यावर भारतीय जनता पक्षानं सातत्यानं एका वेगळ्या पद्धतीनं टीका केली. ते जेव्हा परकड भूमिका मांडायला लागले अनेकदा, तेव्हा त्यांना पाकिस्तानात चालते वा किंवा ते देशद्रोही आहेत, कारण त्यांचा धर्म होता. पण त्याच जावेद अख्तर यांनी एक साहित्यिक लेखक कवी म्हणून जाऊन लाहोरमध्ये फैज फेस्टिवलला त्यांना सुनावलं की आमच्या मुंबईवर आमच्या देशावर हल्ले करणार, आज तुमच्याकडे खुलेआमपणे फिरतायत हे बरोबर नाही. इथे बसून पाकिस्तानला सुखादम देणं ठीक आहे, होत आहे, पण तिकडे जाऊन बोलण्याची हिंमत दाखवणं याला 56 इंचापेक्षा मोठी छाती आहे असं मी मानतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.